मित्रो नमस्कार महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी प्रचाराची रणधुमाई अक्षरशः शिगेला पोहोचली महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात चुरशीच्या लढती होत आहेत काही लढती संपूर्ण देशभरात लक्षवेधी ठरत आहेत संपूर्ण देशभरात लक्षवेधी ठरणारी अशीच एक लढत म्हणजे मुंबईच्या वरी मतदारसंघातील लढत या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या आदित्य ठाकरे यांच्यासमोर मनसेचे संदीप देशपांडे आणि शिंदे गटाच्या मिलिंद देवरा यांचं आव्हान आहे ज्या मतदारसंघात खरं तर तिहेरी लढत होताना आहे परंतु समोर देशपांडे असोत वा देवरा असोत इथे विजयाचा गुलाल आदित्य ठाकरेच उधळतील असं काहीचं वातावरण इथे पाहायला मिळतंय नेमके असे कोणते फॅक्टर्स आहेत जे आदित्य ठाकरे यांना विजयाच्या समीप पोहोचवतील हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रो विनंती करेन की ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईबसुद्धा करा मित्रो वरी मतदारसंघ मराठी बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो या मतदारसंघामध्ये चाळीस ते पंचेचाळीस टक्के मतदान हे मराठी माणसाचं आहे नऊ टक्के मतदान इथे मुस्लिम समाजाचं आहे तर बारा ते तेरा टक्के मतदान इथे दलित समाजाचं आहे वरळी मतदारसंघातील मराठी माणसाच्या मतदानाचा जर विचार करायचा झाल्यास या मतदारसंघातील मराठी माणसाच्या एकूण मतदानापैकी साधारण पन्नास टक्के मतदान हे आदित्य ठाकरे यांच्या पारड्यात जाऊ शकतं अशी दाट शक्यता आहे तीस ते पस्तीस टक्के मतदान हे नक्कीच संदीप देशपांडे यांच्या पारड्यात जाऊ शकतं आणि पंधरा ते वीस टक्के मतदान सर्वसाधारणपणे मिलिंद देवरा यांना मिळू शकेल कारण मिलिंद देवरा हे अमराठी असल्यामुळे मराठी माणसाचा कौल मिलिंद देवरा यांच्या बाजूने फारसा नसेल बऱ्यापैकी कमीच असेल या मतदारसंघातील मुस्लिम मतदानापैकी ऐंशी ते नव्वद टक्के मुस्लिम मतदान हे आदित्य ठाकरे यांच्या बाजूने यंदा असेल त्याचबरोबर दलित मतांपैकी किमान पासष्ट ते सत्तर टक्के दलित मतदान हे आदित्य ठाकरे यांच्याच बाजूने असेल आणि म्हणूनच मित्रो या मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे यांना विजयाची सर्वाधिक संधी असल्याचं बोललं जात आहे या मतदारसंघामध्ये पंचवीस ते तीस टक्के मतदान हे अमराठी लोकांचं आहे अमराठी लोकांचा बऱ्यापैकी कौल हा नक्कीच मिलिंद देवरा यांच्याकडे असेल आणि म्हणूनच मिलिंद देवरा अमराठी मतांच्या बळावर आदित्य ठाकरे यांना कडवी लढत देतील तर दुसऱ्या बाजूने संदीप देशपांडे यांच्या यांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास त्यांना फक्त मराठी माणसाची तीस ते पस्तीस टक्के मतं मिळतील अमराठी मतदार हा बऱ्यापैकी संदीप देशपांडे यांच्याकडे पाठ फिरवताना दिसेल त्यातल्या त्यात आदित्य ठाकरे यांना अमराठी मतांपैकी काहीशी मतं साधारण दहा पंधरा टक्के मतं नक्की मिळू शकतात आणि एकंदरीत जर आपण पाहायला गेलो तर आदित्य ठाकरे यांच्यासाठीच हा मतदारसंघ बऱ्यापैकी फेवरेबल असल्याचं बोललं जातं आहे किंवा असंच काहीसं चित्र आहे मित्र या मतदारसंघामध्ये मनसेनी उमेदवार दिल्यामुळे आदित्य ठाकरे यांना उलट फायदाच झाला आहे आदित्य ठाकरे यांचा विजय इथे सोपा झाला आहे कारण मराठी मतांचं जे विभाजन होणार आहे ते मनसे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये बऱ्यापैकी होणार आहे मिलिंद देवरा अमराठी असल्यामुळे मराठी माणूस त्यांच्याकडे फारसा वळणार नाही आणि मराठी माणसांच्या मतांचा फटका बसणार असल्यामुळे आदित्य ठाकरे यांचा विजय सोपा होतो आहे आणि मिलिंद देवरा यांना मात्र इथे फटका बसताना दिसतोय म्हणजे एकंदरीतच मनसेनी संदीप देशपांडेंसारखा एक तगडा उमेदवार जरी दिला दिला असला तरी त्याचा फायदा आदित्य ठाकरे यांनाच इथे होताना दिसतो आहे आणि एकंदरीत मित्रो तेवीस तारखेला आपल्याला पाहायला मिळेल आदित्य ठाकरे या मतदारसंघातून खूप चांगल्या मतांच्या फरकाने विजयी झालेले असतील मित्र हो आपला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओलासुद्धा लाईक करा आणि पुन्हा भेटू अशाच एखाद्या नव्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये